सर्वत्र सततधार पावसाने हाहाकार उडाला आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे, ज्यामुळे नदीच्या जवळील क्षेत्रातील गावांमध्ये पाणी शिरले व अशा परिस्थितीमध्ये जर कोणती आपत्कालीन घटना घडली तर नागरिकांसमोर कोणताही पर्याय उरत नाही। आज यशोदा नदीला पूर आल्याने अशीच एक घटना हिंगणघाट तालुक्यातील चाणकी येथे घडली। बघूया ही सविस्तर घटना। हिंगणघाट तालुक्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे आता सर्वत्र हाहाकार उडाला असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। बुधवारी 10 ऑगस्टला सुद्धा कित्येक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली। अशातच आज चाणकी येथील एका व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली, मात्र यशोदा नदीला पूर आल्याने या गावामध्ये वाहनांची आवाजावी बंद असल्याने रुग्णाला उपचारासाठी कसे रुग्णालयात न्यावे हा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला। शेवटी या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी या व्यक्तीला काही दूर बैलगाडी व नंतर नदीला पूर आल्यामुळे आपला जीव धोक्यात घालून रुग्णालयाच्या खाटेवर झोपून रुग्णालयात दाखल केले। यावेळी येथील युवकांनी दाखवलेल्या साहसाचे गावात सर्वत्र कौतुक करण्यात आले। यावेळी दरवेळी पुरामुळे हेच हाल असल्याने संतापलेल्या नागरिकांनी आता तर गावातील लोकांचे जीव जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग काढून द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे।